नमस्कार मित्रांनो, ज्या पद्धतीनं आपले शहरी भागातील मुले इंग्लिश स्पोकन क्लास जॉईन करतात, तिथे क्लास लावतात व त्यानुसार ते त्यांची इंग्रजी सुधारत असतात, पण ज्या पद्धतीनं आता मी सुद्धा एका ग्रामीण भागातील आहे व असे असंख्य जे काही विद्यार्थी आहेत ज्यांना इंग्रजी शिकण्याची इच्छा आहे ते सुद्धा ग्रामीण भागाशी जुळलेले आहेत, पण काही कारणास्तव काही आर्थिक स्थितीमुळे त्यांना शहरी भागात जाऊन इंग्रजीचे जे काही विशेष नॉलेज आहे ते मिळवता येत नसल्यामुळे आज आम्ही स्पोकन इंग्लिश या प्रकाराचा पूर्णपणे एकदम साधारण बेसिकपासून तर एकदम फ्लुएंट इंग्लिशपर्यंत काही एक व्हिडिओची एक श्रृंखला सुरू करत आहोत. तर जास्तीत जास्त ग्रामीण भागातल्या माझ्या बांधवांनी हे व्हिडिओ बघावेत व त्यानुसार आपली घरीच राहून तुम्ही या लॉकडाऊन पिरियडमध्ये तुम्ही तुमची इंग्रजी इम्प्रूव्ह करू शकता आणि त्यानुसार मी जे काही या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे काही ट्रिक्स आणि काही जे सिम्पल साध्या गोष्टीमध्ये इंग्रजीबद्दल जे काही ज्ञान देईल त्या ज्ञानाचा तुम्ही तुमच्या व्यावहारिक जीवनामध्ये किंवा तुमचं जे काही प्रोफेशनल जीवन आहे यामध्ये तुम्ही त्याचा वापर करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी काय आहे नेमकं? इंग्रजी इज जस्ट अ लँग्वेज, नॉट नथिंग मोर दॅन दॅट. म्हणजे इंग्रजी एक फक्त भाषा असून त्या आपल्याकडे ते काही नाही. ज्या पद्धतीने आपण आपली मातृभाषा एकदम परफेक्टली बोलू शकतो त्यानुसार तुम्ही इंग्रजीही परफेक्टली बोलू शकतो, बट फॉर दॅट यू नीड टू क्लिअर युअर मोर फोर स्किल्स, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन टर्म्स ऑफ युअर इंग्लिश लँग्वेज. इफ यू रिअली वॉन्ट टू इम्प्रूव्ह युअर इंग्लिश लँग्वेज देन यू हॅव टू कमांड दीज फोर स्किल्स, दॅट स्किल्स आय एम गोइंग टू टेल यू. सो फर्स्ट स्किल दॅट इज रीडिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, रीडिंग म्हणजेच वाचन. कोणतीही भाषेवर आपली जर पकड मजबूत करायची असेल तर आपल्या त्या भाषेचे बद्दलचे जे काही महत्त्वाचे लेख वगैरे आहेत, पुस्तके आहेत, ते आपल्याला एकदम व्यवस्थितपणे वाचता आली पाहिजे. तर इंग्रजी शिकण्याचा एक साधा आणि उत्तम उपाय म्हणजेच रीडिंग. कारण रीडिंग केल्यामुळे आपल्याला काय होतं, जास्तीत जास्त वोकॅब्युलरी आपली एनहॅन्स होत जाते, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त शब्दसाठा हा वाढत होतो. व ज्यावेळेस एखादा प्रसंग आला आणि त्या ठिकाणी जर आपल्याला एखाद्या शब्दाची जर अडचण यायला लागली आणि आपण तो शब्द यापूर्वी जर एखाद्या पुस्तकामध्ये वाचलेला असेल तर तो शब्द आपण आपल्या कन्व्हर्सेशनमध्ये आपण यूज करू शकतो. दॅट इज वाय रीडिंग इज द व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट स्किल अमॉंग द फोर स्किल्स ऑफ इंग्लिश लँग्वेज. नाव लेट्स लुक ॲट द सेकंड स्किल, दॅट इज रायटिंग. वन्स यू स्टार्टेड रीडिंग इंग्लिश प्रॉपरली देन यू विल बी ॲबल टू राईट इट व्हेरी प्रॉपरली. म्हणजेच एकदा का तुम्ही जर रीडिंग करायला सुरुवात केली त्यानंतर तुमची वोकॅब्युलरी इन्क्रीज होणार, त्यानुसार तुम्ही छान प्रकारे इंग्लिशचं लेखनसुद्धा करू शकणार. आता मोबाईल ही एक अशी वस्तू आहे जी ग्रामीण भागापासून तर शहरी भागात म्हणजे टोटल लोकांकडे ती अवेलेबल आहे. मग मोबाईलवर तुम्ही समजा बरेच जण व्हॉट्सअपवर मित्रांसोबत चॅटिंग वगैरे करत असतात, त्या मोबाईलमध्ये तुम्ही जास्तीत जास्त जी चॅटिंग आहे ती इंग्लिशमध्ये करायचा प्रयत्न करा. त्यानुसार तुम्ही आपले एखादे एक टॉपिक निवडा, त्या टॉपिकवर कमी ॲटलिस्ट तुम्ही 15 ते 20 ओळी रोज लिहून बघा इंग्रजीमध्ये आणि जे काही रीडिंग साठवलेलं आहे त्या शब्दाचा वापर करून तुम्ही तुमचं लेखन काम करू शकता. नाव मूव ऑन टू द थर्ड स्किल, दॅट इज स्पीकिंग. नाव आय विल टेल यू दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्किल विच यू हॅव टू यूज रेग्युलरली इन युअर डेली लाईफ, बिकॉज विदाउट स्पीकिंग यू कॅन नॉट कन्वे युअर मॅसेज प्रॉपरली टू एनी वन, बिकॉज स्पीकिंग इज द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट स्किल. दॅट इज वाय यू नीड ॲटलिस्ट 1 hour or at least 5 minutes, 6 minutes. Whenever you get chance to speak with someone in English language, you should speak with them in English, because speaking make you better and better day by day. That is why you should adopt the speaking skill in your daily routine. Tar mitranno, speaking manje kay bolne. Ja ja ves tumhala ata mi samju shakto ki apan sagle gramin bhagatil vidyarthi aho, त्यामुळे आपल्याला एखादा कोणी जो काही नेटिव्ह स्पीकर म्हणजे काय, ज्याची लँग्वेज ज्याची मातृभाषा इंग्रजी आहे असा व्यक्ती आपल्याला आपल्या इकडे मिळणे अवघड गोष्ट आहे. मग त्यासाठी तुम्ही काय करू शकता, स्वतःला तुम्ही आरशासमोर उभा करा, आरशामध्ये बघून तुम्ही स्वतःशी बोला. यामुळे काय होईल, तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव तुमचे जे काही एक्सप्रेशन्स आहे ते तुम्ही स्वतःमध्ये त्याची सुधारणा करू शकता. अशा पद्धतीने जर तुम्ही रोज 1 मिनिट 2 मिनिट किंवा 3 मिनिट आरशापुढे उभं राहून जर स्वतःशीच बोलायला लागले, याच्यामुळे काय होईल, तुमचा स्वतःवरील जो कॉन्फिडन्स आहे तो डे बाय डे इन्क्रीज होत जाईल व त्यानुसार तुम्हाला इंग्रजीमध्ये अनेक प्रकारे इतरांशीही कन्व्हर्सेशन साधता येईल. नाव मूव ऑन टू द नेक्स्ट स्किल, दॅट इज लिसनिंग. सो लाईक स्पीकिंग, लिसनिंग इज द मोर इम्पॉर्टंट
skill in English language, because the more you listen, the more you will able to speak. The more you listen, the more you will able to speak in English language. आता लिसनिंग म्हणजे श्रवण, मराठीमध्ये याला श्रवण, हे असं एक कौशल्य आहे की तुम्ही बघा, जे लहान मुलं असतं ते त्याच्या घर परिवारामध्ये, कुटुंबियामध्ये, घरामध्ये जी काही त्यांची जी काही मातृभाषा असेल ते त्यांच्या आई वडिलाकडून, भाऊ बहिणीकडून ऐकू ऐकू शिकत असतं. म्हणजेच लिसनिंग हे 90% इम्प्रूव्हमेंटचं एक स्किल आहे. जितकं आपण जास्तीत जास्त इंग्रजी शब्द, इंग्रजी गाणे जास्तीत जास्त ऐकणार, तितकंच आपल्या इंग्रजी भाषेच्या ज्ञानामध्ये भर पडणार. इंग्रजी भाषा शिकण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे लिसनिंग. आता प्रत्येकाकडे मोबाईल्स वगैरे आहेत, मला तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही प्ले स्टोअर ऑन एअर इंग्लिश रेडिओ ॲप किंवा काही जे काही इम्पॉर्टंट असे पॉडकास्ट असतात किंवा इंग्लिश स्टोरीज असतात ते तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये घेऊ शकता. त्यांना तुमच्या हेडफोन लावून तुम्ही रोज एक तास, दीड तास तुम्ही ते पॉडकास्ट झाले, स्टोरीज झाल्या, इंग्लिश सॉन्ग झाले तुम्ही ऐकू शकता. दिस इज हाऊ यू कॅन लर्न युअर इंग्लिश लँग्वेज व्हेरी इन अ बेस्ट वे. सो मग आता आता आज मी फक्त तुम्हाला इंग्रजी भाषेबद्दल जे काही महत्त्व आहे किंवा कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला इंग्रजी शिकण्यासाठी करायच्या आहेत याबद्दल या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगितलं. तर आता आपण या श्रृंखलेमध्ये माझ्या येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये आपण एकदम बेसिकपासून इंग्रजी सुरू करणार आहोत. आता बेसिकपासून इंग्रजी सुरू करण्याचं कारण हे की कोणतीही लँग्वेज शिकण्यासाठी आपल्याला तिच्या मुळापासून सुरुवात करावी लागते. जर का आपण त्या मुळापासून जर सुरुवात केली नाही तर आपल्याला तिच्या एकदम परफेक्ट बनता येईल. दॅट इज वाय वी हॅव टू स्टार्ट विथ द बेसिक. ओके, सो वेट अँड स्टे ट्यून विथ मी अंटिल द माय नेक्स्ट व्हिडिओ अपलोड. ओके, टिल देन बाय बाय.